नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मॅटर्स चे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो वेळ न गमवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीचे अठ्ठेचाळीसव्या वर्षी निधन झाले आहे आता बघूया कोण आहे ती अभिनेत्री तर मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री मीना यांचे पती विद्यासागर यांचे मंगळवारी रात्री चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे विद्यासागर यांचे वय या अठ्ठेचाळीस होते हे फुसफुसांच्या गंभीर संसर्गाने त्रस्त होते आणि यावर्षी मार्चमध्ये त्यांचे निदान झाल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते विद्यासागर यांना यापूर्वी कोविडचा देखील त्रास झाला होता पण ते बरे झाले होते मंगळवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे पाहून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तब्येत बरी होऊ शकली नाही आणि सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज दुपारी दोन वाजता चेन्नईतील बेसंत नगर समशानभूमीतील अंत्यंत संस्कार होणार आहे तर मित्रांनो विद्यासागर हे प्रसिद्ध अभिनेत्री मीना यांचे पती होते त्यांचे दोन हजार नऊ मध्ये बेंगळुरू मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना नैनिका तिला एक मुलगी आहे मीनाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती आणि त्यानंतर नव्वदच्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात देखील केली होती कुती तिने रजनीकांतसह दक्षिणेकडील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे तीन दशकाहून अधिक काळ तमिळ तेलुगू कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या मीनाने मोहनलालच्या आणि कलम हसनच्या अव्वाईन शणमुगी यासह अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मॅटर्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये